हॅलो फ्रेंड्स, तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण धर्मवीर हा जो चित्रपट आहे या चित्रपटाची एकूण 4 दिवसाची टोटल कमाई किती झालेली आहे किंवा चित्रपटाची 4 दिवसाची टोटल कमाई आज किती होऊ शकते हे पाहणार आहोत. ती चित्रपटाची 3 दिवसाची ऑफिशियल कमाई जी आहे ती वेगवेगळ्या वेबसाईटवरती अवेलेबल झालेली आहे. आता चौथ्या दिवशीची मी तुम्हाला प्रेडिक्शन सांगतो की चित्रपटात चौथ्या दिवशी किती रुपयांची कमाई जी आहे ती करू शकतो. धर्मवीर चित्रपट 13 मे 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला आहे. चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद जे आहे ते मिळत आहे. त्याच्याच रूपांतर आपण चित्रपटाच्या कमाईमध्ये पाहू शकतो की चित्रपट जो आहे 2022 मधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट जो आहे तो ठरत आहे. हा जो चित्रपट आहे या चित्रपटामध्ये आनंदी दिघे यांची पूर्ण जीवनकथा जी आहे ती आपण पाहणार आहोत. चित्रपटाचा जनर जो आहे चित्रपटाचा जनर बायोग्राफिकल ड्रामा असा आहे. चित्रपटाला रिव्ह्यूही प्रेक्षकांकडून खूप चांगले मिळालेले आहे चित्रपटाला रिव्ह्यूही क्रिटिक्सकडून खूप चांगले मिळालेले आहेत. 5 पैकी 5 स्टारपर्यंत रिव्ह्यू चित्रपटाला खूप साऱ्या क्रिटिक्सनी दिलेले आहेत. चित्रपटाला IMDb रेटिंगही खूप चांगल्या प्रमाणावरती मिळालेली आहे. हा जो चित्रपट आहे मित्रांनो, या चित्रपटाचे बजेट जर पाहिलं तर 7 कोटी रुपये चित्रपटाचे बजेट आहे, जे की एक चांगले बजेट आहे बायोग्राफी चित्रपटासाठी. हा जो चित्रपट आहे या चित्रपटाचे जर आपण दिग्दर्शक पाहिलं तर या चित्रपटाचे दिग्दर्शन जे आहे ते प्रवीण तरडे यांनी केलेले आहे, जे की मराठीमध्ये एक नावाजलेले दिग्दर्शक आहे. त्यासोबत चित्रपटाचे लेखनही प्रवीण तरडे यांनीच केलेले आहे. प्रवीण तरडे यांचा 2022 मध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये जवळपास 2 चित्रपट येणार आहेत. धर्मवीर हा तो चित्रपट प्रदर्शित झालेलाच आहे, परंतु त्यासोबतच 27 मे रोजी त्यांचा आणखी सरसेनापती हंबीरराव हा जो चित्रपट आहे ते येणार आहे. तर तुम्ही प्रवीण तरडे यांचे 2 चित्रपट मे महिन्यामध्ये पाहू शकता. आता चित्रपटाची जर बॉक्स ऑफिस कलेक्शनकडे वळले आपण तर चित्रपटाने पहिल्या दिवशी 2 कोटी 5 लाख रुपयांची ऑफिशियलरित्या कमाई केली होती, जी की 2022 मधील पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमी करणारा हा जो चित्रपट आहे त्याने मान मिळवला होता. चित्रपटाला स्क्रीन्सही खूप चांगल्या मिळालेल्या आहेत. अप्रॉक्सिमेट 400 स्क्रीन्स जे आहेत चित्रपटाला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये मिळालेल्या आहेत. चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशी जर कमाई पाहिली, पहिल्या दिवशी 2 कोटी 5 लाख रुपयांचा गरला जमवल्यानंतर चित्रपटाने दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की चित्रपटाने दुसऱ्या दिवशी जवळपास 2.5 कोटी रुपयांची कलेक्शन केलेली आहे. परंतु चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये थोडे चेंज जरी झाले असले तरीही चित्रपट जो आहे त्याने बॉक्स ऑफिसवरती चांगलीच गोष्ट आहे चित्रपटासाठी, कारण चित्रपटाने 2.5 कोटी रुपयांची कलेक्शन न करता चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 3.17 कोटी रुपयांची कलेक्शन केलेले आहे. आपण जर पाहिलं पहिल्या दिवशी 2.5 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 3.17 कोटी रुपये चित्रपटाने कमवलेले आहेत, जे की खूप चांगले कलेक्शन आहे आपण रिजनल सिनेमासाठी पाहिलं. आता तिसऱ्या दिवशी जर कमाई पाहिली तर तिसऱ्या दिवशी जी कलेक्शन जर पाहिलं आपण तर तिसऱ्या दिवशी चित्रपटाने खूप चांगली कमाई जी आहे ती केलेली आहे. तिसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाई जी आहे ती जवळपास 3.86 कोटी रुपयांची झालेली आहे. रविवारी त्या चित्रपटाने एक रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केलेली आहे व सर्वात जास्त कमाई ज्या चित्रपटाने रविवारी केलेली आहे व जवळपास 9 कोटींपेक्षा जास्त गेला चित्रपटाने आपल्या 3 दिवसामध्येच कमवला होता. 3 दिवसामध्ये चित्रपटाने पूर्ण बजेट जे आहे ते रिकवर केले होते व एक सुपर डुपर हिट चित्रपट ठरणार आहे. का चित्रपटाची चौथ्या दिवशीची जर म्हणजे आजची कमाई जर पाहिली आपण तर आज चित्रपटाचा 4था दिवस आहे. आज चित्रपट बॉक्स ऑफिसवरती 20% ऑक्युपेन्सीने सर्व थिएटर्समध्ये चालत आहे, जी की एक चांगली ऑक्युपेन्सी आहे. तीही चित्रपटाची फक्त मॉर्निंग ऑक्युपेन्सी आहे. चित्रपटाला ज्या रवि म्हणजे रात्री दुपारच्या ऑक्युपेन्सी आहेत त्या चित्रपटाच्या नक्की वाढतील. चित्रपटाच्या आजचं जर कलेक्शन पाहिलं तर आज एक चित्रपट अप्रॉक्सिमेट 2.5 कोटी रुपयांची कलेक्शन करू शकतो. चित्रपट आपल्या पहिल्या सोमवारी 2.5 कोटी रुपयांची कमाई करू शकतो. अशी म्हणून चित्रपटाची 4 दिवसांची कमाई जी आहे ती 11.58 कोटी रुपये झालेली आहे. जवळपास 4 दिवसामध्ये चित्रपटांनी 11 कोटीचा गल्ला जे आहे ते गाठलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं चित्रपट लाईफटाईममध्ये किती कलेक्शन करेल कमेंट करून सांगा. यासारखे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे धन्यवाद.